लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। साहेब यांचं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव दिलंच पाहिजे। या निमित्तानं हजारो नव्हे आता लाखो लोकांनी यासाठी मनाचा ठाव घेतलेला आहे की ह्या विमानतळाचं नाव फक्त दिवा पाटलांचंच राहणार। आणि तशा दृष्टीनं पनवेल तालुक्यात, धुरण तालुक्यात, नव्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, बुंदीमध्ये, कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये, मुंबईमध्ये, सर्वत्र अगदी रायगड जिल्ह्याच्या कर्जत, अलिबाग, पेणमध्ये वगैरे सर्वत्र एकच आजचा नारा आहे की दिवा पाटलांचं नाव ह्या एअरपोर्टवर मिळालं पाहिजे। त्यानिमित्तानं आज पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि ते म्हणजे मानवी साखळी। ही आजची मानवी साखळी जवळजवळ 100 किलोमीटरच्या अंतरामध्ये होणार आहे। पनवेलमध्ये साधारणतः 14 किलोमीटर, उरणमध्ये 14 किलोमीटर, नव्या मुंबईमध्ये 23 किलोमीटर, मुंबईमध्ये मानखुरपासून पलीकडं जे आहे, ठाण्यात, धोंडी, कल्याणमध्ये अशा तर 100 किलोमीटरची जवळजवळ साखळी ही उभी राहणार आहे। एकच गोष्ट आहे की ज्यांनी आयुष्यभर ह्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्याकरता आयुष्य जुळवलं आणि ह्या जमिनीवर जे प्रकल्प उभं राहिला राहत असतानाच सरकार कुठलंही असू द्या पण प्रकल्पग्रस्तांकडं लक्ष दिलं नाही, स्थानिकांच्याकडं प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकसुद्धा गोरगरीब असं लक्ष दिलं नाही, तर त्याचवेळी त्यांचा कैवार घेऊन दिवा पाटलांनी आंदोलन उभं केलं, आमची अस्मिता जागृत केली, आम्हाला शिक्षण दिलं। म्हणून आज जे थोडं बहुत जे काही समाजामध्ये आलेलं आहे ते दिवा पाटलांच्या कृपेनं आमच्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही अस्मिता जपण्याचं काम भविष्यामध्ये ह्याच इथून, नाहीतर आम्हाला गुलाम होऊनच राहावं लागलं असतं, तर हे करण्याकरता दिवा पाटलांचा राहायला पाहिजे आणि तो ठाम निर्णय प्रकल्पतांनी घेतलेला आहे। त्याकरता वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत आणि तशा दृष्टीनं आजची साखळी हा एक त्यातला पहिला प्रकार आहे। सरकारनं जे दुसरा विषय आणतायत की दुसरीकडं नाव द्या, हे करा, ते करा, ते कुणालाही अजिबात एक टक्कासुद्धा मान्य होणार नाही। त्याची जाग्या जाग्यावर 24 जून नंतर आणखी पुढं असं राहते ना की सर्व एका दृष्टीने एकातून एक असं हे आंदोलन पुढं फार मोठ्या प्रमाणात विमानतळाला नाव मिळेपर्यंत चालू राहणार आहे। त्या दृष्टीनं आज ही साखळी जी आहे ही साखळीचा पहिला प्रयोग आहे, चांगली यशस्वी होत आहे। पाऊससुद्धा आमच्याकडे थांबला आहे, बघा जो जो पाऊस पडणारा तोसुद्धा आज आमच्या प्रकल्पस्थांची हाक ऐकून त्यांना सवलत दिलेली आहे। 2 तासाच्या 3 तास तो थांबेल असं आम्हाला खात्री आहे आणि तशा दृष्टीनं पाऊस पाणी पडला तरी आमच्या कार्यकर्ते थांबणार नाहीत, म्हणजे ते जाग्यावर उभे राहतील अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे। आणि म्हणून दिवा पाटलांच्या ह्या प्रकल्पस्थांच्या याला पत्रकार मित्रसुद्धा चांगल्या अर्थाने साथ देत आहे, अनेक पत्रकार संघटनांनी पाठिंबा दिला, अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी पाठिंबा दिला आहे, तर अशा तिनं ह्याच्याकरता पोषक अशा दृष्टीने जे काय असेल तर ते आपण नक्कीच हे करावं। एक गोष्ट अशी आहे, कुणाला काहीतरी मला तिकीट मिळेल का, मला पाठिंबा मिळेल का, ह्या आशेनं शीत गोळा करण्याचा ही उद्धमा केली असं मला वाटतं। विषय आम्हाला जास्त अजून वाढवायचं आहे, त्यागायचं नाही, पण जसं रंगत जाईल ना तसा भूमिपुत्र मग उत्तराला उत्तर दिल्याशिवाय राहणार। सर्व पक्षीयच अशातला भाग नाही, पक्ष सर्व पक्षीय याचा अर्थ कुणी ना कुणी कुठेतरी मनामध्ये का वयना प्रत्यक्ष नसेल तरी पक्षाच्याबद्दल आस्था असते, पण याही पक्षापेक्षा पुढं जाऊन सर्व संघटना ज्या आहेत, लोकल ओबीसीच्या संघटना, एसीच्या, एसटीच्या आणि सर्व भागातले लोक, गावच्या स्तरावरचे अगदी त्या जे महाविकास आघाडी आहे तर त्याच्यातल्या पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांचं, नेते भले कुठं असतील तर त्यांचंही मत आहे, तेही ठामपणानं सांगतायत। त्यामुळं आम्ही याच्याकडे बघतो की हे जे आहेत ना आता हे उघडे पडलेले आहेत, अजून पुढं उघडं पडण्याचं आणि करण्याचं काम या आंदोलन जसं चालेल तसं होणार आहे। त्यामुळं आपण एकत्र राहून सर्वांनी सर्व पक्षीय, सर्व संघटना, विविध समाजाच्या, विविध जातीच्या, धर्माच्या, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व येऊन आम्ही काम करतो आहे, त्यामुळे एक संतपणा आमचं राहणार आहे।
आणि त्याप्रमाणे निर्धार जो आहे त्या निर्धारानं आम्ही काम करणार. प्रशासनाला जाग येण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल आमचं सांगितलं तुम्हाला. खरं त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे. कुणालाही विश्वासात न घेताना ज्या लोकांनी इथं सह्या केल्या, डिबा पाटलांचं नाव द्यायला पाहिजे, शिवसेनेच्या, भाजप, शिवसेनेच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शेकापच्या नेत्यांनी अगदी बोर्डामध्ये डिबा पाटील सभागृहामध्ये तेच आता कुठल्या तोंडाने हे सांगतायत. त्यांना एक तोंड आहेत की दोन तोंड आहेत ते तपासायची पाळी आहे. आम्हाला सध्या बोलायला लावू नका. आणखी आम्हाला खात्री आहे तरुणच हा कार्य आंदोलन पुढे नेणार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणानं आहोत. जे जमेल तितके मार्श आम्ही करणार आहोत. त्यांचा विचार घेऊन, सल्ला घेऊन, चर्चा करून आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे इथं तरुण आणि वृद्ध, महिला आणि लहान मुलं हा काही भेदभाव नाही. त्यात उद्या लहान मुलं पाचवी सहावीची मुलं सुद्धा भाग घेतलं तर नवल वाटणार. जर मुख्यमंत्र्यांनी याला अनुकूलता दाखवली, सहमती दिली, आम्ही त्यांचा सत्कार करू. दिवा पाटलांचं नाव देण्याकरता जर त्यांनी अनुकूल दाखवली तर, पण प्रतिकूलता दाखवली, विरोध दर्शवला, आणि याचा अर्थ असा आहे की त्यांनी जनमानसात कानुसा घेतलेला नाही. पहिल्यांदाच स्थानिकांवर पुनर्जित अन्याय झाला आहे आणि बाहेरचे लोक आणू, महाराष्ट्रात लोक येतील अशी कोणी भूमिका जर घेत असेल तर इथला माणूस जागृत होईल. आमदार तो गप्प बसणार नाही. महाराष्ट्रात त्यांच्याकडे असतील, त्यांच्याकडे आहेत, तसं दुसऱ्यांकडे पण आहेत. सर्व पक्षी आम्ही म्हणतो त्यांच्या लोकांनी आमच्यात गृहित धरतो आहोत. तर त्याच्यामुळे हे काय कोणी प्रकल्पग्रस्त कमी ना महाराष्ट्र मोठं वगैरे असं काय धरू नका. काय मोठा फरक नाही त्याच्यामध्ये. पण प्रकल्पग्रस्तांचे 1 लाख लोक तुमच्या 10 लाख लोकांना भारी पडतील हे आम्ही आवर्जून सांगतो. Thank you.